अचलपूर बेगमपुरा येथील कारण शिवारातील रस्त्याचे उद्घाटन बबलू देशमुख यांनी केले. 24 जुलै शनिवार रोजी अमरावती जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या हस्ते अचलपूर बेगमपुरा येथील कारण रस्त्याचं उद्घाटन बबलू देशमुख यांनी केले. योगेश्वरी संस्था बेगमपुरा येथे त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. बबलू देशमुख यांनी आपल्या भाषणात सांगितले की राज्यमंत्री विनायकराव कोरडे यांच्या कार्यकालात रोड आणि विकास कामांना गती मिळाली होती आणि ह्या 15 वर्षात शहरात कोणताही काम झालेला नाही. मी निवडून आलो असतो तर अचलपूर शहराचा विकास केलेला असता, असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. यावेळी मंचावर काँग्रेस अध्यक्ष श्रीकांत जोडपे, सल्लूभाई अजित खान या कार्यक्रमाचे आयोजन गजानन बिजागरे यांनी केला होता. कार्यक्रम संचालक तायडे मॅडम यांनी केले. यावेळी सप्पूभाई, शब्बीरभाई, रफिकभाई, मौलाना सईद, बाळा शिरसोदे, अनेक गणमान्य नागरिक उपस्थित होते. आमचे मित्र गजाननराव, नेरे साहेब, गणगणे साहेब आणि त्यांची सर्व टीम आणि उपस्थित माळीपुरा, बेगमपुरा आणि आजूबाजून आलेले सर्व आमचे सहकारी, आमचे मित्र, हा रस्ता जो बेगमपुरा ते धोतरखेडा, आम्हाला वाटते आता काशीकर साहेबांनी सांगितलं, अशोकरावनी सांगितलं, का जेव्हा विनायकराव दादांनी टाकला होता, विनायकराव दादांचे जेव्हा विनायकराव दादा मंत्री होते तेव्हा बरेचसे कामं ग्रामीणमध्ये बेल मंडळीचा पूल असो, बेलचा असो, विसरोळीचा असो, करसगावचा असो, जे जे कामं त्यांनी तेव्हा केले होते त्याच्यानंतर 20 वर्षात 25 वर्षात त्याच्यावर खळाही टाकला नाही गेला. मग लोक माझ्याकडे आले आणि त्या पद्धतीनं बेलचाही जो पूल दादांनी केलेला खसला होता तो आपण पैसा टाकून वाटते 30 ते 35 लाख आता तयार झाला. विसरुडीचे काम झालं, पण दादाने जे जे कामं किचकट याच्यातून केले होते त्याच कामावर आपण हात ठेवला. तुमचे मंत्री जे 2 वर्षापासून मंत्री आहेत, मला नाही वाटत तालुक्यात विलासराव कुठं काही काम दिसत असेल. आता मी ग्रामीणमध्ये कामं टाकू शकतो, खेड्यात कामं टाकू शकतो, पण शहराचा अधिकार तुम्ही लोकांना देण्यास कंजूशी केली, नाहीतर मग शहराचं काम कसं असते हे सर्वांना शहरात माहीत पडलं असतं. मग तो मुस्लिम असो, हिंदू असो, जे खंत आमच्या विलासरावने व्यक्त केली की इथं बस एसटी येऊ शकत नाही, इथे बसेसही आल्या असत्या आणि चांगल्या तऱ्हेनं अचलपूर शहराचे, परतवाडा शहराचे कामं झाले असत. जे काही दवाखाना आहे, ज्या काही गोष्टी आहे, ज्या आमदार आणि मंत्र्यांनी करायला पाहिजे. प्रमोद कांबळे यांचे स्वागत अजय भाऊ गणगणे करतील अशी मी त्यांना विनंती करते. इकबलबाई पटेल यांचे स्वागत गजानन बिजागर करतील अशी मी त्यांना विनंती करते.